नमस्कार नमस्कार केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडाच्या आजच्या भागात मी जितेंद्र जोशी सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. कुठलीही कल्पना जी असते ती विश्वासावरच अवलंबून असते असं म्हणतात. आता हेच पहा ना, 24 डिसेंबरला जेव्हा लहान मुलं झोपतात तेव्हा आपल्या पलंगाजवळ आपल्या घरात एक मोजा बांधून झोपतात या विश्वासावर की सांताक्लॉज येईल आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू देईल. अशाच प्रकारे आपले जे प्रेक्षक आहेत ते एव्हा ना विश्वास ठेवू लागलेत या गोष्टीवर की इथले स्पर्धक त्यांच्या कल्पनाविश्वात त्या कल्पनाविश्वाच्याही पलीकडे त्यांना घेऊन जातील आणि त्यांना आनंद देतील. पण त्याआधी त्या स्पर्धकांना इथे बोलवण्याआधी स्पर्धकांच्या कल्पनाविश्वात रमणाऱ्या आपल्या मान्यवर परीक्षकांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मकरंद देशपांडे सरांचं आणि उर्मिलाजी मातोंडकर यांचं. ऐतिहासिक घटनांचं वर्णन करणाऱ्या पोवाड्यानं नेहमीच समाजाला स्फूर्ती दिलेली आहे, चालना दिलेली आहे. पण जेव्हा पोवाडा सामाजिक भाष्य करतो एखाद्या ज्वलंत विषयावर तेव्हा मात्र त्याचा मतितार्थ, त्याचा गर्भितार्थ खूप मोठा होऊन जातो. असाच एक गर्भितार्थ असलेला पोवाडा घेऊन येत आहेत सांगलीचे शाहीर आंबी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. संस्कृतीचा मूळ आधार करी राष्ट्राचा उद्धार आईच देते जगा संसार या नारीच्या पोटी अनेक नररत्नांनी जन्म घेतला. हा शुभ घडला माझा भीमराव घडला माझा झाशीचा लढविला किल्ला राणी लक्ष्मी म्हणणा महिलांना मिळाले शिक्षण होती सावित्रीबाई म्हणणा. सांगू किती दादा सांगू किती 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 मीरा मुक्त जना संत कान्हू पात्रा अहिल्या होळकर प्रतिभा पाटील महिला पंतप्रधान इंदिरा गांधी कल्पना चावला सुनीता विल्यम गान सम्राज्ञी लता अशा उषा महिलांनी आजपर्यंत कर्तृत्व मातृत्व आणि नेतृत्व यामध्ये श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं आहे हे माहिती असून सुद्धा अरे मानवा तुला मुलीचा जन्म का नको आहे रे. तुला बहीण पाहिजे, तुला पत्नी पाहिजे, अरे तुला आई पाहिजे तर मुलगी का नको. गर्भातच असंख्य मुलींची हत्या व्हायला लागली. एक मुलगी आपल्या आईला पत्रात विनंती करते, तिला कळतं चाहू लागते की आई आपला गर्भ काढून टाकायला उद्या अबॉर्शन करायला दवाखान्यात जाणार आहे. अगो डॉक्टर हत्यार लावतील माझ्या गळ्याला सोसेल का ग आई मला. आई शिकून ग आई मी मोठी होईन भुरकन चिमणी वाणी उडून जाईन मी शास्त्री जाईन आई आणि कधीतरी येईन आई तुझ्या दाराला तुला दुखे जायला. माझी विनंती तुम्हाला साऱ्या बंधू बहिणीला मुलगी वाचवा वाचवा देशाला.
नेहमी असं समाजात समजलं जातं की ह्या 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 बायका खूप मोठ्या आहेत, पण मला नेहमी असं वाटतं एक एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून की ती प्रत्येक बाई जी प्रत्येक घरामध्ये असते आणि ती त्या घरातली मुख्य बाई असते, जी आई असते किंवा जी त्या घरातली करती धरती असते, ती बाईसुद्धा त्या रूपामध्ये तितकीच मोठी असते जितक्या प्रत्येक एका बाईचं नाव तुम्ही ह्या पोवाड्यामध्ये आज घेतलं. त्यामुळे त्या प्रत्येक बाईकरता आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्यामुळे मी तुमचा हा पोवाडा त्या स्त्री शक्तीला एक सलाम देण्याचा पोवाडा असा म्हणून समजते आणि त्या रूपात तो अतिशय सुंदर झाला त्याच्याकरता तुमचं खूप अभिनंदन. मुलगी गर्भातनं बोलतीय आणि ती सुद्धा आईशीच बोलतीय. मला वाटतंय की ही कल्पनाच फार सुंदर आहे. पोवाडा म्हणजे नुसतं असं नाही की आपल्याला अंगात रक्त सळसळायला पाहिजे आणि मग फक्त देशच उभा करायला हवा, आपल्याला खरं तर जीवन उभं करायला हवं आणि मग त्याच्यात स्त्री पुरुष हा मतभेद नसावा. शाई रंबी, तुमचं अभिनंदन, छान. आता आपण पदकांकडे वळूयात, पाहूया उर्मिलाजी किती पदक देतात. 9 पदक उर्मिलाजीने दिलेली आहेत. मकरंद सरांची पदक आपण गुलदस्त्यात ठेवणार आहोत.